भारत सरकारचं भारतीय लष्कराचं आजचं हे महत्वाचं पाऊल समजलं जातं. या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया जाणून घेऊया स्कॉटलंडहून जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याकडून. सर, मोदी सरकारनं हे पाऊल आज का उचललं असावं का वाटतं? यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान बद्दलचा आपला जो रवैया असेल तो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल याची कल्पना दिलेली होती. आणि उरीच्या हल्ल्यानंतर मोदींच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर एक प्रकारे त्यांच्या प्रॉमिसवर त्यांच्या कणखरपणावर प्रतिचिन्ह उमटवलं गेलेलं होतं. त्यामुळे बलुचिस्तानला संकेत देतानाच 15 ऑगस्टला याची एक नांदी झाली होती. आज त्याची कारवाई पूर्ण झाली. सर, भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढतो आहे, याचा दक्षिण आशियाच्या राजकारणावर काही परिणाम? सार्क कंट्रीज जी एक समिट होणार होती त्याच्यावर एक प्रकारे बहिष्कार टाकून आणि त्याला जो इतर सर्व राष्ट्रांनी सपोर्ट केला सार्क मधल्या, याच्यामध्ये पाकिस्तानला अलग पाडण्याची जी एक रणनीती होती ती यशस्वी झालेली आहे. आणि त्यामुळे भारत आता हा याचा अनभिषिक्त सम्राट आहे असंच म्हणावं लागेल. आणि पाकिस्तान हे आता त्यांना बहिष्कृत करण्यात आलेलं असंच दिसतंय. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इमेज, यांची प्रतिमा कशी असेल, काय वाटतं याच्यात काही बदल? हो, 100% नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमध्ये वाढ झालेली आहे यात काही शंकाच नाही. जी एक कणखर प्रतिमा इंदिराजींची 1971च्या युद्धानंतर झालेली होती तशीच एलओसी क्रॉस केल्यानंतर नरेंद्र मोदींची प्रतिमा ही सैन्य दलामध्ये जागतिक पातळीवर आणि विशेषतः त्यांच्या समर्थकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उंचावली आहे. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.